परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आलाय. परभणी, पाथरी, जिंतूर, पूर्णा, गंगाखेड, सेलू, सोनपेठ, त्यासोबतच मानवत आणि पालमसह 40 पेक्षा जास्त ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलाय. अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा त्या ठिकाणी लागल्याचं दिसून आलंय. आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी. आपण बघितलं तर मी सध्या पोकरणी फाट्यावर आहे. आपण बघितलं तर इथले गावकरी असतील, शाळकरी विद्यार्थी असतील, महिला असतील, मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. गंगाखेडमध्ये बघितलं तर चार ते पाच ठिकाणी, पाथरीमध्ये 6 ठिकाणी, परभणी 3 ते 4 ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी हे आदर्श रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळे महामार्ग जे आहेत ते महामार्ग पूर्ण ठप्प झालेले आहेत. वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आलेला आहे. आपल्या सोबत आंदोलक आहे, त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊयात. काय तुमचं म्हणणं आहे, कशासाठी हे आंदोलन केलं जात आहे? आमचा मेन मुद्दा जे मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली होती ओबीसी मधून आरक्षण द्यायचं, त्या सरकारनं आम्हाला फसविलेलं आहे. त्याच्याबद्दल माननीय जरांगे पाटलांना हे आंदोलनाचं डबल हत्यार उपसलेलं आहे. इथं सर्व सकल मराठा बांधव व भगिनी इतर रस्ता रोक आंदोलन करत आहेत. आम्हाला आरक्षण तांदूळ व गव्हासाठी नाही पाहिजे, तर आम्हाला आरक्षण शिकण्यासाठी पाहिजे. आम्ही हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आम्हाला टिकणारा आणि ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. कोणीही आमच्या सगळ्या सोयऱ्याचं विधेयक पास करण्यासाठी त्या ठिकाणी आवाज उठवलेला नाही. आणि जे थातूर माथूर आरक्षण आहे, 50% वरचं आरक्षण आहे, जे कोर्टात टिकणार नाही किंवा ते आरक्षणच आम्हाला पाहिजे नाहीये, ते आरक्षण दिले. त्यामुळे आज आम्ही जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आदर्श रास्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि काही दिवसात पुढील आमचे नियोजन आहे. जे काही सगळे सोयरेचा अधिनियम लागू करण्याची मागणी केलेली त्यावर मराठा समाज ठाम आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, कोकर्णी फाटा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.